चिन्मयचं दुर्धर आजारपण हा कांडर कुटुंबावरचा वर्षभरातला दुसरा आघात आहे. वर्षभरापूर्वीच चिन्मयचे वडील संतोष कांडर यांचं हृदयविकारानं निधन झालंय. त्या दुःखातून सावरण्या अगोदरच नियतीनं कांडर कुटुंबियांवर चिन्मयच्या दुर्धर आजाराच्या रूपानं आणखी एक निष्ठूर खेळ खेळलाय. नोकरीवर असताना चिन्मयला व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं निमित्त झालं. त्यानं वेदनाशामक गोळ्या घेतल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढच्या 2 दिवसातच त्याचं मानेपासून खालील संपूर्ण शरीर बधीर झालं. गेल्या 1 महिन्यापासून त्याच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारांवर मोठा खर्च करावा लागतोय. आत्तापर्यंत नातेवाईक आणि मित्रमंडळींनी रुग्णालयातील खर्चासाठी मदत केली, मात्र अजूनही वैद्यकीय खर्च भरपूर असल्यानं हा खर्च कुटुंबाला न पेलणारा असल्यानं समाजातील दानशूरांनी चिन्मयच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करावी असं आवाहन चिन्मयचा भाऊ तन्मय कांडर यानं केलंय. माझा भाऊ चिन्मय संतोष कांडर याला अचानक दुर्धर आजार जीबी सिंड्रोम हा आजार झाल्यामुळे तो आता सध्या 1 महिना झाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ह्या आजाराचा खर्च आमच्या कुटुंबाला न झेपणारा असून समाजातील दानशूर व्यक्तीने आम्हाला मदत करावी ही माझी. आईचे नाव श्रीमती समीक्षा संतोष कांडर, बँक नाव वारणा बँक, अकाउंट नंबर 3970508000732, IFSC कोड HDFCOCSWSBL, गुगल पे नंबर 9067295254.